भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पुण्यात 5,000 किलो मिसळ व 1,00,000 नागरिकांकरता ताक तयार करून वाटप करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्ताने लोकसहभागातून 19,000 किलो मिसळ वाटप करण्यात आली. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी हे मिसळ व ताक तयार केले. शुक्रवारी पहाटे 3 पासून मिसळ व ताक करण्याकरता तयारी सुरू झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष व प्रमुखांच्या उपस्थितीत 8 वाजता भव्य अशा कढईमध्ये सर्व पदार्थ व मसाले घालून ज्योत पेटवण्यात आली. त्यानंतर एका कढईत संपूर्ण मिसळ व दुसऱ्या भव्य कढईत ताक तयार झाले. डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांना मिसळ व 1,00,000 बंधू भगिनींना ताक वाटप करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षण तज्ञ पी ए इनामदार माजी खासदार संजय काकडे माजी आमदार जयदेव गायकवाड माजी महापौर मुरलीधर मोहोळ प्रशांत जगताप पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुभाष मोहिते विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण पुण्याचे पोलीस सहायुक्त संदीप कर्णिक ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळीचे जया किराड ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल सोसायटीचे खजिनदार अजय पाटील माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ आदी मान्यवर उपस्थित होते. उपक्रमामध्ये 5,000 किलो मिसळ बनवण्यासाठी मटकी 500 किलो कांदा 300 किलो आलं 100 किलो लसूण 100 किलो तेल 350 किलो मिसळ मसाला 130 किलो लाल मिरची पावडर 25 किलो हळद पावडर 25 किलो मीठ 20 किलो खोबरे की 70 किलो तमालपत्र 5 किलो फरसाण 1200 किलो पाणी 4,000 लिटर कोथिंबीर 50 जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात आले. ताक बनवण्याकरता देखील मोठ्या प्रमाणात दही मीठ कोथिंबीर व इतर साहित्य वापरण्यात आले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.